हॅलो नमस्कार, मी त्यांना मी रिषभ तुमच्या एकदम तुमच्या अडथळा येणार रिषभ गेम अँड व्लॉगमध्ये. तर मी त्यांना आज आपण खेळणार आहे बरोबर माइनक्राफ्ट. आज आपण आहे मित्रांनो माइनक्राफ्टमध्ये एक वेगळाच बिल्ड करणार आहो. तर आपण लवकर एक वर्ल्ड जॉईन करूया ज्याच्यात आपण एक काहीतरी वेगळीच गोष्ट बनवणार आहे. चला की आपण झू बनवूया. झू मध्ये ना आम्ही ना सामान आहे ना काय काय मी घेतलेलं आहे एकत्र केलेलं आहे तेच लागणार आहे आपण झू बनवायला. चला ट्राय करूया काय बनवू शकतो आपण. मी मगाशी थोड्या आधीच आहे ना हे सगळं सामान मी एकत्र हे मी या चेस्ट मध्ये ठेवून देतो. हे मी खूप ग्राइंड केलं वगैरे आणि ना मी आर्मर बनवलं. आर्मर हाय मी ऑलरेडी घातलेलं आहे फक्त माझ्याकडे आहे ना हेच नाही आहे. टूल्स माझ्या इथे मी ठेवलेले. तर मी त्यांना एकच मिनिट हां जरा थांबा. तर हा मी त्यांना आता आहे ना मी खूप ग्राइंड करून काय काय सामान जमा केलं आहे. तर मी त्यांना आपण त्याला स्टार्ट करूया झू बनवायला. सर्वात आधी तर मी त्यांना आपल्याला आहे ना खूप काय काय ग्राइंड वगैरे खूप काय काय करायला लागेल. पहिला मी त्यांना मला आहे ना एक काम करायला लागेल. ब्लॉक्स नाही येत नाही. पहिला वूड तोडूया. त्याने त्यांना काय झालं माहिती आहे तर मी यानं ग्राइंड केलं खूप आणि मी ना मला खूप सामान एकत्र कर म्हणजे मला खूप सामान हवं होतं. ते सामान कलेक्ट करताना आहे ना मी माझं जे सामान जे म्हणजे ब्लॉक्स वगैरे आहे ना तर मी फेकून दिलं कारण ते हस्तंभ सामान यायला पाहिजे ना माझ्याकडे म्हणून. आता काय करायचं थांबा आपण आधी हे प्लँक्स बनवूया. एवढं हे एवढं एवढं जे बनतं तेवढं घेऊया. चला आपण वरती जाऊया. आता मी त्यांना आता आपल्याला चांगली जागा कुठली हा इथे आपण आहे ना जरा साफ करूया जंगल. माझं मला ना 2 मिनटं द्या मी सगळं साफ करतो आणि तुमच्या 2 मिनटं द्या मला 2 सेकंडमध्ये होऊन जाईल. तर मी त्यांना फायनली मी परत आलेलो आहे. मी त्यांना मी आधी तुम्हाला सांगितलेलं मी जंगल तोडीन पण मी त्यांना काय झालं माहिती आहे की ते जंगल आहे ना कारण त्याचा नाही घेतला असतो. कारण आपल्याला पहिला आहे ना झू बनवायचं आहे ज्याच्यात ॲनिमल्स वगैरे आपण ठेवणार असं. एक स्टॅकच घेतला जास्त आपल्याला लागलं तर आहे ना तिथे. पहिलं आहे ना आपल्याला इथे आहे ना छोटे छोटे असे छोटे छोटे कॉटेज बनवायचे. कॉटेज रे हा काय करत इथे असं कॉटेज नाही मी चुकीचं बोललो कॉटेज ना म्हणजे छोटे छोटे असं हे रूम बनवायचे आहेत. आपण वेगळे वेगळे ॲनिमल्स ठेवणार. आता मी त्यांना इथे मी काय ठेवू शकतो इथे मी
शिफ्ट होऊ शकतो असं. आणि बाजूला मग डॉग आणि त्याच्या कॅट, त्याच्या बाजूला झाड तोड आता मित्रांनो, मी आहे ना जरा क्लिअर केलेलं आहे झाडं वगैरे, कारण आपल्याला हे बनवण्यात खूप अडचणी येत होत्या झाडं. मित्रांनो एकाच मिनिट, मित्रांनो हा तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, लिटरली मला आहे ना एक तासाचं, म्हणजे एक तास लागला मला सगळं म्हणजे ग्राइंडिंग वगैरे करायला. मी स्टोन घेतला ना, स्टोन वगैरे जेवढं बनवलं आहे त्याच्यातच मला एक तास रिअली लागलेला. मी मी खोटं बंद बोलत आहे, खरंच एक तास लागलेला. एक दोन तीन चार पाच आणि असं एक हे मी चुकीचं बनवले. थांबा, मी कुठे पण लावले आहेत ब्लॉक्स, पण आपल्याला आता नीट 6x6 बनवा, म्हणजे 3x3 तर मग छोटा पडेल. ठीक आहे चालेल, 3x3 म्हणजे ॲज इनफ आहे. तर नाही 4 आहेत, मी एकदम एक्झॅक्ट असायला पाहिजे ना स्क्वेअर. ते लावूया आपण, हे बरोबर आहे, छोटं पण नाही जास्त आणि मोठं पण नाही. आता तिथे मला 4 ब्लॉक्स आहे ना सोडायला लागतील जरा. एक मिनिट, 4 लागेल. Mm-hmm.
ahora me voy a decir, le voy a llevar a coche a la niña para la casa. भरायचं पण होतं ते तिथे एक्स्ट्रा कट झालं आहे पुढे पण थोडंसं आहे नाही झालं मी त्यांना ऑलमोस्ट झालं एवढं कट करायला लागेल इथे मी मध्ये ना थोडेसे बॅरियर तिथे लावलेले बॅरियर आता म्हणजे नाही आता माझे ऑलमोस्ट सगळे ब्लॉग्स संपायला आले नाही आहेत माझ्याकडे अजून ब्लॉग्स आहेत हे मी विसरलेलो तर म्हणजे एक काम करूया पहिले ना आपण मिडल एरिया बनवूया जिथून आपण हे ॲनिमल्स बघणार आहोत हे तोडायला लागेल यार मला आम्ही चुकीचं बनवलं आहे पहिला मी त्यांना मी ना सगळं कम्प्लीट म्हणजे थोडंसं ना कम्प्लीट अपग्रेड करतो तोपर्यंत जरा 2 मिनटं थांबाव तर हा मी त्यांना आता ना मी हे कम्प्लीट थोडंसं केलं आहे आता आपल्याला थोडेसे ब्लॉक्स जास्त लागतील कारण ना काम पण तेवढंच जास्त आहे त्या ब्लॉक्सचं आता आपल्याला बनवायचं ते तो एरिया जिथून आहे ना लोक आतमध्ये येणार म्हणजे जेव्हा हे सगळं पब्लिश या वर्ल्ड ते मला पण नाही माहीत मला माहिती आहे कारण मी डायरेक्ट वर्ल्ड तुम्हाला पब्लिश वगैरे त्या झंझटमध्ये पडायचंच नाही अरे यार मला सारखं डे करायला लागतो टाईम डे काश मी जावा एडिशन मला खेळत असतो जावा एडिशन आहे पण मी खेळत नाही जास्त कारण त्याच्यात ना मी त्यांना तुम्हाला काय बनवायलाच भेटणार नाही तर खरं मग तुम्ही बनवणार काय बरोबर नाही तुम्हाला काय बनवायलाच भेटणार नाही तर तुम्ही बनवणार काय तर मला 2 मिनिट द्या मला ना एक गोष्ट हवी आहे ती मी घेऊन येतो
तुम तानू मी आहे ना आत्ता जे गोष्ट हवी होती ना मला ते मी आणलेली होती म्हणजे स्काफ होल्डिंग. मला ही गोष्ट हवी होती कारण ना मी त्यानं मला इथे वरती चढायला आहे ना पूर्ण मला ब्लॉक्स नाही लावायचे होतं म्हणून मी स्काफ होल्डिंगच घेतली डायरेक्ट. आणि ना मी त्यानं आता आपल्याला अरे यार म्हणतो सारखं पडतोय खाली. आता एक काम करतो मी ना आधी बॅरियर ब्लॉक ज्याचं काम आहे आता ते लावून घेतो आधी मग आपण आहे ना पुढचं काम करूया. संपलं बॅरियर ब्लॉक एकच होता माझ्याकडे यार. थांबा हे पण नाही आता पिकॅक्स का गेलं तोडायला. थांबा एक मिनिट मी जाणार दोन मिनिटं. तर हा मित्रांनो आता आहे ना मी खूप काय काय केलं मी तुम्हाला दाखवतो थोडंसं मी व्ह्यू. आता मित्रांनो तुम्ही बघू शकता मी एवढं काय काय केलेलं आहे जस्ट. आणि मित्रांनो तुम्हाला दिसत नसेल तुम्हाला वाटत असेल फक्त मी एवढं हा प्लॅटफॉर्म बनवला. एक मिनिट हे बघा हे सगळे बॅरियर ब्लॉक्स लावण्यातच किती वेळ गेला आहे मला. आता आहे ना अजून मित्रांनो मला आहे ना हे सगळं बॅरियर ब्लॉक लावत पूर्ण ह्याचं जे रूफ आहे ते पण करायचं आहे. अजून खूप काय काय खाली पण बनवायचं आहे. इथे टॉर्चेस लावायचे आहेत आणि थोडंसं ना फक्त एक दोन काय बोल लाइटिंग वगैरे करीत डोर बनवित आणि बाकी ॲनिमल्स वगैरे जे आपण आणून जे मेन काम आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये करेन. तुम्ही त्यांना आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच जर तुम्हाला व्हिडिओ अवेलेबल लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी त्यांना बाय मित्रांनो.